कोणीही कुठेही गेले तरी सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सायनाथ अभंगराव यांनी स्पष्ट केले आषाढी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे समर्थक गटानं पंढरपुरात रविवारी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेनं रविवारी सोलापुरात बैठक घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलं शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीच्या वेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे माड्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे दीपक गायकवाड प्राध्यापक अजय दासरे शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार असल्याची ग्वाही दिली कुणी कुठेही गेलं तरी सोलापुरातील शिवसैनिक हे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही परंतु घालता ते उभे राहिले आणि शिवसेनेचा विस्तार केला शिवसैनिकांना हाच संघर्षाचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलाय त्यामुळे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी एकत्रित येऊन तालुका तालुक्यातून मेळावे आंदोलन मोर्चे बैठक घेऊन जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतील आणि शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेईल असा विश्वास साईनाथ अभंगराव यांनी व्यक्त केला फितूर शिवसेनेतून गेले तरी शिवसेना संपणार नाही शिवसैनिकांची निष्ठा प्रामाणिक आहे शिवसेना संपवण्याची ताकद बंडखोरांमध्ये नाही शिवसेनेच्या आमदारांची कामं भाजपसोबत सत्तेत असतानाही होत नव्हतीच मग तेव्हा का सरकार पाडलं नाही फक्त सत्तेसाठी हे बंडखोर भाजपसोबत गेले आहेत हे यातून सिद्ध झालं असा घणाघात प्रकाश खंदारे यांनी केला या बैठकीस शहर उत्तरचे समन्वयक महेश धाराशिवकर विजय पुकाळे युवासेनेचे जिल्हा संघटक बालजी चौगुले स्वप्नील वाघमारे महेश देशमुख सचिन बागल पूजा खंदारे तुकाराम भोजने प्रवीण काकडे संजय देशमुख भीमाशंकर मेहत्रे संतोष पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते